वेलकम पॉईंट येथे अनेक वर्षापूर्वी असलेल्या सार्वजनिक शौचालय तोडून त्या ठिकाणी अनेकांनी अतिक्रमण दुकाने बांधली होती याची स्पोलखल आमच्या सिटीन्यूजने अनेक दिवसांपासून केली होती यावर येथील वेलकम मॉर्निंग ग्रुपने सुद्धा आक्षेप घेतला होता मनपा विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारही दिली होती यावर आमच्या सिटीन्यूजने या समस्येचा सिटी वृत्तांत अनेकदा प्रसारित केला होता अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने या वृत्तांताची दखल घेत अतिक्रमण कारवाईला हिरवी झेंडी दाखवली आणि मंगळवारी अतिक्रमण पथक दाखल होऊन व्हाईट कॅसेल ते वेलकम पॉइंट जवळील अतिक्रमणावर बुलडोजर चालवून धडक कारवाई करण्यात आली अमरावती शहरातील वेलकम पॉइंट येथे खासगी बसेसचा थांबा असल्याने या ठिकाणी सुरत मुंबई पुणे मध्य प्रदेशसह अनेक लांब पल्ल्याच्या खाजगी बसेसला थांबा आहे मात्र शेकडो प्रवासी रात्रंदिवस याच ठिकाणी येत असल्याने महिला प्रवाशांना मात्र या ठिकाणी शौचालय नसल्याने मोठी अडचण येत होती याचीच तक्रार अनेक महिला प्रवाशांनी आणि येथील वेलकम मॉर्निंग ग्रुपने अनेकदा आमच्या सिटीन्यूजकडे तक्रार केल्याने या समस्येचा वृत्तांत आमच्या सिटीन्यूजने अनेकदा प्रसारित केला होता या ठिकाणी व्हाईट कॅसल हॉटेलजवळ सार्वजनिक शौचालय होते ते कुठे गायब झाले का याची आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला असता काहींनी खासगी बस तिकीट काउंटर बांधण्यासाठी चक्क येथे असलेले शौचालय तोडून त्या जागी अनेक स्टॉल बांधले होते याचाच बेधडक वृत्तांत आमच्या सिटी न्यूज चॅनलवर प्रसारित केला होता या ठिकाणी सार्वजनिक शौचालय असावे याची येथील वेलकम ग्रुपवतीने मनपासह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती हा परिसर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने मनपा विभागाने अतिक्रमण कारवाईची परवानगी या विभागाकडे केली असता अखेर मंगळवारी अतिक्रमण कारवाईला हिरवी झेंडी मिळाल्याने मनपा अतिक्रमण विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संयुक्त अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली व्हाईट कॅसलजवळील सर्व अतिक्रमित दुकानांवर मनपाचा बुलडोझर चालविण्यात आला सर्व साहित्य मनपाने जप्त केले या कारवाईने अनेक वर्षापासून येथे खासगी बस तिकीट काउंटर खोके बांधणाऱ्या आणि इतर अतिक्रमित दुकानदारात धावपळ निर्माण होऊन अनेकांना मनपा अतिक्रमण विभागाने तंबी सुद्धा दिली आता याच ठिकाणी सर्व रस्ता क्लिअर झाल्याने मनपा विभागाच्या अंतर्गत मंजूर झालेला शौचालय याच ठिकाणी नव्याने बांधणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे